जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक। अशा प्रकारे आपल्या व्लॉगची सुरुवात होती आहे। तर तुम्ही लास्ट व्लॉग पाहिलाच असेल, आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला आणि जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करून आलो, सेम डे चतुर्थी होती, संकष्ट चतुर्थी, आणि त्यामुळे रात्री आल्यावर मला घरी जेवण बनवायचं होतं। त्यामुळे गोडाधोडासाठी मी केली होती ही खीर, शेवयांची खीर, कारण घरी शेवयांची खीर शेवया अवेलेबल होत्या। त्यामुळे विचार केला की झटपट आपण बनवूया, त्याच्यामध्ये वेलची पूड वगैरे, साखर तर मला कमी टाकायची होती बट तरीसुद्धा मी टाकली, उगच आपला एखादा चमचा टाकली होती, आणि ही जागरी पावडर मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि अशा प्रकारे मी बनवली होती। खूप टेस्टी झाली होती आणि त्यासोबतच मी डाल खिचडीसुद्धा केली होती, बट नेहमी नेहमी तेच तेच काय दाखवायचं म्हणून मग मी स्टॉप केलं। इकडे डायरेक्ट नेक्स्ट डे उगवला आहे, म्हणजे नेक्स्ट डेची सकाळ, आणि ब्रेकफास्ट केला मस्तपैकी। त्याच्यामध्ये दूध ॲड केलं, दुधामध्ये मी थोडी सेम गुळाची पावडर टाकली होती, आणि खारी बघा मस्तपैकी। हे डेकोरेशनसाठी एवढं सगळं हे केलं आहे मी, अदरवाईज तुम्ही म्हणाल एवढं खाते का, असं काय नाही आहे। आणि हे बघा इकडे गुळाची पावडर कशी ॲड करते आहे मी। त्यानंतर डिरेक्टली संध्याकाळी शूट घेतलं आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही मस्त बाहेर गेलो होतो अमोल आणि मी। हे चॉकलेट शेक माझ्यासाठी ऑब्विसली, आणि हे जे आहे ते अमोलसाठी, जे चुरचुरणारं असतं। आणि शेवपुरीसुद्धा खाल्ली होती, आणि जसं घरी आलो तसं मग काय प्लॅन करायचं, ते येताना फिश घेऊन आलो मार्केटमधून, आणि हे बघा फिश केलं आहे, इव्हन फिश करीसुद्धा केलेली आणि फिश फ्रायसुद्धा केले होते। सो म्हटलं की झटपट तुम्हाला दाखवते, आणि ह्या व्हिडिओमध्ये ना मी पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही जेव्हा वॅकेशनवरून आलो त्याच्यानंतरचे डेज आम्ही काय काय केलं। मी ना जसं पॉसिबल व्हायचं तसं हळूहळू शूट घ्यायची, आणि शूट घ्यायची तर ते एडिट करून अपलोड करायला मला सिरियसली त्रास झाला, कारण फिरायचे जे व्लॉग्स होते तेच तुमच्यापर्यंत पोहोचले नव्हते। इव्हन त्यातलेसुद्धा बरेचसे डेजचे व्लॉग्स माझ्याकडून डिलीट झालेत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। त्यामुळे मी असा विचार केला की चला हे व्लॉग आपण अशा प्रकारे अपलोड करूया, म्हणजे सगळे व्लॉग एकाच टाईमला, म्हणजे एकाच व्लॉगमध्ये अपलोड करूया जे काही शूट केलेलं आहे। सो पुढे पुढे तुम्हाला सगळं काय बघायला मिळणार आहे, मी माझ्या वॅकेशननंतर फिरायला गेलेलो त्यानंतर काय काय केलं। सो अशा प्रकारे इकडे फिश रेडी झालेली आहे, आणि अमोलला माझ्या हातचे फिश वगैरे फार आवडतात, ते खूप आवडीने खातात, म्हणजे नॉनव्हेज फूड। आणि येस, घरीसुद्धा मी करते, मला जसं आवडतं किंवा जसं जमतं त्याप्रकारे करते। पुन्हा नेक्स्ट डे आलेला आहे आणि त्या दिवशी मी काय खाल्लं, खाल्लं तर खूप काही, बट जसं जसं नवीन आणते शूट करते, व्हिडिओ करते, डिलीट करायचे नाही आहेत, सो दाखवते तुम्हाला। आणि हे घरी बनवलेले होते चीज बॉल होते मस्तपैकी, म्हणजे काही म्हणू शकता, चीज भजी वगैरे मिरचीची होती, बटाटा अमोल शूट भेटलेले आहेत। अमोल से आय, हॅलो। आणि अमोल शेट जसे मला भेटले तसं त्यांना खायचं सुचलं। पहिला मी माझं फेवरेट उचललं पोटॅटो वेफर्स। हे शूट तुम्ही बघताय डिरेक्टली नेक्स्ट डे, म्हणजे जेव्हा जेव्हा हा दिवस दिवस आम्ही फिरतच होतो कामानिमित्त, असं जरुरी नाही की आम्ही फक्त फिरतच होतो। आणि इंटेरियर बघा यांचं खूप छान आहे, एक हॉटेल होतं, ब्रेकफास्ट करायला गेलो होतो भूक लागली होती म्हणून, आणि अमोल मला तिकडे भेटले होते, माझं काम झाल्यानंतर ते मला भेटले। बट त्यांचं आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा फक्त आणि फक्त ते कॉलवरच होते, त्यांचं डिस्टर्बन्स माझ्याकडून त्यांना होत होतं, त्यांचं इम्पॉर्टंट काम होतं, आणि त्यानंतर मग आम्ही इथून निघालो। आणि दुपारचा टाईम होता 4-5 वाजले होते, सो विचार केला की चला आपण बाहेर जाऊयात। मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता CSMT ट्रेनमध्ये आहोत, आणि येस गर्दी कमी आहे, होप तुम्हाला आवाज येत असेल। म्हणून काय बघते, लाईट लागली ना, मस्त वाटतंय ना बघायला, असं ग्रीनिश ग्रीनिश टाईप पण वाटतं, येलोईश पण वाटतंय बघताना, असं आय डोंट नो कॅमेरामध्ये काय वाटतंय। सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आणि आता काय काय करतोय ते सगळं आपण बघूया। चला ना कॅमेरा फोकस, ताण लागले, ताण लागले मला, तहान लागले मुलावर, अमोलने आणलं बघा कुठे, आणि मस्त पिऊन घेतले 2-3 ग्लास एकेकाने, छान आणि छान वाटलं। त्यांना हा काला खट्टा होता, हे बघा आता मस्त बर्फ काला खट्टा पे, ऍक्च्युली मी वॉटरमेलन आणि अमोल काला खट्टा।
जिरा मसाला नाही अमोलला वाटलं ऍक्च्युली की मी व्हिडिओ करायची मला, त्यामुळे ते पितच नव्हतं, धरूनच ठेवलं होतं त्यांनी, बट माझी ऑलरेडी व्हिडिओ करून झाली. तर मित्रांनो, आता मी आहोत आझाद मैदान. तर मित्रांनो, आता आपण आहोत आझाद. आम्ही ते नाही आहेत ना आपल्यासोबत, मित्र मैत्रिणी नाही आहेत ना आपल्यासोबत. मुंबई जिमखाना, मुंबई मधला सगळ्यात पहिला आणि ओल्डेस्ट जिमखाना. चालू आहे हे जे ग्राउंड आहे तिथे आझाद मैदान मधले, इकडे तुम्ही मॅच खेळायचे ना. आम्ही 16-17 वर्षांपूर्वी क्रिकेट, 16-17 वर्षांपूर्वी. ओ माय गॉड, मी नव्हती बघायला, म्हणजे मी होती पण मी मॅच बघायला नव्हती. आम्ही इकडे खेळायचो. तुम्ही ना, इकडे ग्राउंड आहे, मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे अर्धा सेक्शन जो आहे ना इकडचा एक्स्ट्रा कव्हरला आलेला बॉल आणि चांगली रनिंग भेटेल. तर रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर ले फोर फुलटॉस डिलिव्हरी. आणि अमोल मध्ये तुम्ही क्रिकेट कॉमेंटरीला पण जायचा ना, मुरबाड साइड ला. मुरबाड साइड ना, अक्रॉस द मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, हा पण राजस्थान, केरला. ओके ओके, बट मुरबाड मधलं माहिती आहे म्हणून सांगते. म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही मुरबाड मध्ये जायचं क्रिकेट कॉमेंटरीसाठी, बाकी कुठे गेला असाल आय डोंट नो, पण मुरबाड मध्ये गेलेलं मला माहिती आहे, म्हणजे मला आठवत. ओके, छान वाटतंय ना. पण इकडे आपण जसं थांबू शकत नाही ना ड्यूट. हां, आपल्याला काय असं टाइमपासच करायचं म्हणून थांबलो आपण. आपल्याला टाइमपास करायचं असं नाही, पण अमोलचं म्हणणं असं आहे की अमोल रावणला ना बडे मियाला जायचे म्हणून ते टाइमपास करतात, हे कारण आहे. सीधा हात में एक रन. ग्राउंड बघ, आपल्याला असं वाटतं की ग्राउंड पूर्ण असं प्लेन असतं, ग्राउंड कधीच पूर्ण नसतं, स्टेडियम मधलं पण ना असं पूर्ण नसतं. ओके, मला जर आपण बघितलं ना तर मधली जी क्रिचची एरिया, मैदान, आझाद मैदान, मुंबई जिमखाना. मी बोलायच्या अगोदर अमोल काय बोलते तू नक्की, ताला सुरू बोलते. हां, बोलू दे ना. किडिंग, जस्ट टाइमपास, काय नाही आहे बोलायला म्हणून बोलते काहीतरी. डोंट टेक इट सिरियसली. हे बघा, इकडे लगेच स्टोरी ठेवणं चालू आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला वाटतंय ना माझा इंस्टाग्राम हँडल अमोलसुद्धा यूज करतात. आणि हे बघा, त्यांची पण कामं आहेत, ही अमोलची कामं आहेत, अमोलची कामं आहेत. स्टोरी नाही ठेवत, काय करतात त्यांचं त्यांना माहिती आहे. उषा सर तिकडे कुठेतरी आहे असं अमोल म्हणतात मला. आत्ता जस्ट आम्ही काला खट्टा प्यायलो, त्यानंतर अजून काय केलं, जिरा सोडा, अजून काय वॉटरमेलन ज्यूस. तरी सुद्धा आता आम्ही गंदेगा ज्यूस पिणार आहोत. शेवटी नाही राहावलं त्यामुळे अमोल आलेले आहेत. तालासुरामध्ये टाइमपास म्हणून बोलतो की आताच आपण प्यायलो, दोन पावलं चालून लगेच तुम्हाला कमांड लागली म्हणून मी बोलते, बाकी काय नाही. पुन्हा बस जाते पण दादर वरून जाते असं ना. ठीक आहे, नाही मला नको, आता माझं संपलं, ते ऐकता ऐकता त्यांचं ऐकता संपलं. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत इकडे दूरसंचार विभाग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि खाली वाचा तुम्ही. तिकडून आम्ही चालत चालत आलेलो आहोत आता, आणि आता पुढे चाललेलो आहोत. कशाला दमवते मला, चल ना, आता बाजूला हायकोर्ट. दमवत नाही आहे मी, येस, बाजूला हायकोर्ट आहे. त्यानंतर आता इथून आम्ही मरीनला पोहोचू ऑलमोस्ट. अजून नाही पोहोचू, चल अजून नाही पोहोचू, मी नाही दुखवत. चालणं चांगलं असतं की नाही मित्रांनो, सांगा बरं तुम्ही. नाही ना, आपल्याकडे टाईमच टाईम आहे. होप तुम्ही अगोदर शूट पाहिलं असेल, त्याच्यामध्ये अमोल म्हणत होते की आपण टाईमपास करतो, आपल्याकडे टाईमच टाईम आहे. टाईमपासमध्ये चालणंसुद्धा येतं ना ड्यूट, ऑब्विसली, नो डाऊट. हे बघा, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, हां, हायकोर्टची बिल्डिंग, हां, ती तिकडे आहे. दाखवलं असतं मी प्रॉपर, बट गाड्या आता जोक बघा गाईज,
अमूलला हवं आहे ते कोल्ड ड्रिंक. त्यातलं काय पाहिजे का? नाही नको नको ना. मिरिंडा घेऊ की पेप्सी घेऊ? हां मिरिंडा घेऊ. मिरिंडा मी पील तरी ना. गुड हे काही पण घेऊ शकतो. आता आम्ही अजून चालत आहोत. चलो ड्यूट जाएंगे. शेट चालत आहेत आमचे आणि डिरेक्टली बिचारे ऑफिसमधून आलेले आहेत आणि मी थकवते त्यांना. त्यांचं म्हणणं असं होतं की दिवसभर मी थकलो होई. अगेन मित्रांनो आम्ही आलेलो आहोत बडे मियामध्ये आणि आता इकडे काय मागवायचं हे प्रश्न आहे. प्रोबॅब्ली सीख कबाब आम्ही मागवू आणि मटण भुना वगैरे बघू, रोल्समध्ये बघू आणि आमचा भेजा फ्राय फिक्स आहे पण अमोल वॉशरूममध्ये गेले आहेत. सो भेजा फ्राय व्हेज तर आज मला माहिती आहे की अमोल बघणारसुद्धा नाही आहेत व्हेजमध्ये. बट आता मी याच्यामध्ये बघते की नेमकी काय काय अजून बघायचं. आम्ही आलेलो आहोत आणि इथे आहे आमची खरेदी. ही ठेवलेली आहे मी. खरेदी म्हणजे खरेदी काही नाही आहे, ही अशी खरेदी आमची, बाकी काय नाही. जसं की मी तुम्हाला बोललेली आहे की बडे मियामध्ये आलेलो आहोत. आज ॲक्च्युली लवकर आलो त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. बट आता बघू आणि नॉनव्हेज खाणार आहोत. इकडे येऊन ऑब्व्हियसली नॉनव्हेजच खावं लागणार आहे. सो आता फक्त मी दाखवते तुम्हाला की काय काय एक्झॅक्टली मागवलेलं आहे आणि त्यानंतर ट्रेन पकडून आम्ही इमिडिएटली जाणार आहोत. हे बघा कोल्ड ड्रिंक आणलंय अमोल. म्हणतात एक घोट तुम्हाला एक घोट हमारा. राहिलंय बघा किती एक घोट. क्या क्या मागवलंय आपण. तर मित्रांनो पाणी आलं ड्यूट. इकडे आलेलं आहे आमची रुमाली रोटी आहे आणि सध्या एकच मागवलंय कारण मी खरंच फुल आहे. आणि अमोलचं म्हणणं असं आहे की अजून एक घेऊ होतो पण मी नाही म्हणाले. भेजा फ्राय आहे आणि ते मटण सीख कबाब आहेत ना ड्यूट. आणि सलाड आहे. मित्रांनो बडे मियावरून आम्ही डिरेक्टली आमच्या घरी आलो आणि घरी जाऊन झोपलो आणि नेक्स्ट डे पुन्हा माझं काम होतं सायनला. म्हणून मी गेले होते सायनला आणि सेम माझं काम वगैरे मी सगळं केलं. बट मला फक्त 2 ते 3 तास लागले. त्यानंतर पुन्हा अमोल मला भेटले आणि अमोलने आणि मी पुन्हा प्लान केला आणि पुन्हा आम्ही खूप सारा एन्जॉय केला. काय काय ते तुम्हाला बघायलाच मिळेल. तर मित्रांनो मी चाललेली आहे आता ॲक्च्युली आहे सायनमध्ये आणि चालली आहे आता पुढे. सो झिरॉक्स जस्ट काढून झालेले आहेत. काही कामानिमित्त आलेली आहे इकडे. सो लेट सी आता पुढे दाखवते तुम्हाला जे काही शूट करायला पॉसिबल होईल ते बघूया. आज दिवसभरामध्ये आपण काय काय करतोय. चला आता आलेला आहे रोड. पुन्हा असं नको व्हायला. ॲक्च्युली गल्ली गलीमधून गेले होते मी. मला झिरॉक्सचं शॉप जे आहे ना ते हवं होतं त्या कारणाने शोधत कारण इकडचं काही माहिती नाही आहे मला त्यामुळे. एनिवे चलो जाऊयात पुढे भेटूयात. तर मित्रांनो मी आलेली आहे आता स्टेशन सायन स्टेशन आणि आता मला अमोल भेटणार आहेत आणि मग आमचा प्लॅन आहे पुढचा. सो आता फायनली काम झालं आहे पण वेट करावं लागेल मला अमोलसाठी काही मिनिट्स. तर मित्रांनो मला अमोल भेटलेले आहेत. हे बघा इकडे अमोल से हाय. ड्यूड हाय. फ्रेशकोज आहे, केसर आहे, स्ट्रॉबेरी आहे, पायनॅपल आहे. कोणतं घेते? स्ट्रॉबेरी. एक स्ट्रॉबेरी नाही.
यूट्यूब पे वीडियो डालती हूँ ना मैं उसके लिए। हाय कणी हाय। बॅग मी पकडते हा पण आणि हा पण क्रीम ऑनियन जरी घेतलं तरी होईल स्पायसी येतं दोन्ही पण एक आपण स्पायसी घेऊ आणि एक हा नॉर्मल। खाऊन झाल्यानंतर डिरेक्टली आम्ही अमूलचं काम होतं तिकडे गेलो होतो आणि तिकडे सुद्धा मी अमूलचं वेट करत होती बाहेर बसून। सो अमूलने अमूलचं काम केलं त्यानंतर मग आम्ही काय केलं ते तुम्हाला दाखवतच मी। तर मित्रांनो आता आहे मी ट्रेन मध्ये। अमोल प्लीज ओपन ओपन द्यायचंय मला ड्यूट। मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत आत्ता, ॲक्च्युली आम्ही CSMT स्टेशनपासून पुढे आता आलेलो आहोत चालत चालत। आणि अगेन माझी इच्छा आहे की चालणं, कारण खूप सारे फॅट्स गोष्टी गेलेल्या आहेत आज ना अमोल माझ्या। काय पकवतायत मला? आणि आता आम्ही जातोय चालतोय। तरी पण बघूया आपण आता ट्राय करूया काही डेज अजून 5-6 दिवस। हा ॲक्च्युली हो बरोबर आहे ना। मित्रांनो आम्ही आलेलो आहोत ॲक्च्युली मनीष मार्केटमध्ये। हा मार्केटच्या बाहेर आता सहारा मार्केट जवळ आहे। बस अमोलने क्लॅरिफिकेशन केलं। आला अमोलचा कॉल। शंभू शंभू हॅलो, मी आता आलो CST साइडला आलो। CSMT तुम्ही कुठे आहे? आता आम्ही आहोत क्रॉफर्ड मार्केट, जस्ट आलो आहोत तर एक फेरीसुद्धा मारून घेतोय। काही असं स्पेशली अशी शॉपिंग वगैरे करायचीच असं नाही आहे, काही दिसलं तर ओके नाही दिसलं तर नाही घेणार आहोत। मला डार्क चॉकलेट पाहिजे होतं ना। काय म्हणता? तुला डार्क चॉकलेट हवं होतं ना। डार्क चॉकलेट कुठे? ओके मला डॉगी पण नको कॅट पण नको, जर तुम्ही सांभाळणार असाल तर कॅरी ऑन। जर त्यांची केअर घेता नाही येते तर काय करायचं घेऊन? ड्यूड किती छान वाटतंय ना, जर केअर नाही घेऊ शकलो आपण तर घेऊन फायदा काय? लाभ आहे ना यार, हम लोग नहीं ले सकते। अमोल चव्हाण झालंय कुल्फी खायचं।
अचानक शेट चालून चालून थकलेले आहेत. शेट अमोल शेट कंटाळा आला आहे चालून मस्त झोपला झोप लागेल काय ड्रीम आहे माणूस आहे कुठे आणि माणसाचा विचार काय चालू आहे मशीन के अंदर पुन्हा आपण इकडे चालो ड्यूड. त्या दिवशी आपण आलेलो T20 चालू होती ना तेव्हा. आज फुटबॉल आहे. येस ऍक्च्युली फुटबॉल आहे आणि त्या दिवशी क्रिकेट होत. मित्रांनो आताच ऍक्च्युली लास्ट वीकमध्ये आम्ही आलो होतो इथे. म्हणजे ना लास्ट वीकच ना अमोल झाले असतील ना 9-10 दिवस झाले असतील आय गेस. लास्ट ट्युजडे ओके तेव्हा आलो होतो. तेव्हा इकडे मॅच चालू होती क्रिकेट आणि आज फुटबॉल मॅच चालू आहे. फुटबॉल आहे काय नाही आता दमलोय. अमोलला प्रत्येक वेळी अमोलला मी टॅक्सीने जाऊन देत नाही जेव्हा जेव्हा ते इकडे येतात. कारण एक वेळेस माझं चालणं होतं पण अमोलचं थोडंही चालणं नाही होत आणि ह्या कारणाने मी अमोलला प्रत्येक वेळी चालवते जेव्हा मी त्यांच्या सोबत असते. बरोबर की नाही? मी फिंगर क्रॉस. मी बरोबर आहे. येस फिंगर क्रॉस. क्रॉस पण होत नाहीत सध्या. तुमच्या होत नाहीयेत माझ्या होतात. मी अजूनही चालू शकते आणि अजूनही फिरू शकते. थँक्यू. सो चलो बघूयात आपण आता पुढे काय काय करतोय. काय म्हणत पण आपल्याला खायचं नाही. आपल्याला वेज डे पर पुन्हा आम्ही मित्रांनो तिकडे चाललेलो आहोत. ज्या दिवशी आलो होतो ना त्या दिवशी तिकडेच हा नॉर्मल पाइनएपल आणि दुसरं पण काहीतरी आहे. वेट आहे वॉटरमेलन घेऊ. वॉटरमेलन घेतलेलं असतात. एक पाइनएपल नॉर्मल आहे. साला कट्टा दादा आहे का आली ना मला पुन्हा अमोलने घेतलेलं आहे. आता जिरा सोडा आहे ना ड्यूट. प्या चालू आहे तुमचं. सॉरी जिरा मसाला चालू आहे. तर मित्रांनो चला आपण आता फायनली करतोय CSMT ला टाटा बाय बाय. लवकरच बघा आणि गर्दी बघा. वीक डे ला सुद्धा गर्दी आता गर्मी चालू होईल. घेऊन मित्रांनो आता इथून आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत. हरे कृष्णा 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 हरे हरे. पुन्हा आम्ही आलेलो आहोत तिकडे जिकडे आम्ही पहिला येऊन जातो तिकडे समोर मला आणतात आणि सेम पाण्याची बॉटल त्याड आहे. तेव्हा पण निघताना घेतलेली आणि आता पण निघताना. तुम्हाला भूक कशी नाही लागली? तुम्हाला पाहण हा मला पण हवं. बघा आपला महाराज पाणी पितात. बघा कसं काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती नाही. म्हणू काय करते नारळाचं पाणी लागत. नारळाचं पाणी लागतंय. नारळ खरं सिरियसली नारळाचं पाणी टाकलेलं मी चेक करते
नक्की प्राइस किती आहे? 15 रुपीज 15. नहीं नहीं उसको बोलने वाली थी ना मैं. आणि मित्रांनो इकडे आम्ही घेतोय आता समोसे. तुम्ही चालू होतं ना म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केली होती बट मध्येच ते डिस्टर्ब झाला. अगेन हा नेक्स्ट डे व्हिडिओ आहे म्हणजे 2-3 दिवस सोडून असेल. इकडे तिकडे व्हिडिओज झालेले आहेत आपले. सो आम्ही आलेलो होतो ठाण्याला, आमची कामं वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही काय काय केलं, कसं कसं केलं ते सगळं आता पुढे आपण बघूयातच. आणि खरं म्हणजे ना व्हिडिओ इकडे तिकडे आहेत त्याबद्दल मी सॉरी बोलेलच नक्की तुम्हाला. तर मित्रांनो मी आलेली आहे आता तलाव पाली. हे बघा रात्रीचा टाईम आहे त्यामुळे लाईटिंग्स खूप छान दिसतात. आणि आता काही आपण जास्त फिरणार नाही आहोत कारण मी ऑलरेडी फिरून फिरून थकलेली आहे. खूप चालली खूप चालली. एव्हरी वन नोज तलाव पाली इज इन दी ठाणे. नो नो माय सबस्क्रायबर नोज तलाव पाली इज इन दी ठाणे. मला वाटलं ती आभा आहे ती त्या पाण्यामध्ये बसली आहे ना मला आभासारखी वाटली ती बट ती आभा नाही आहे. हा बघा कसा नाचतोय. दिसला का ड्यूड भारी ना असे नाचले की किती भारी वाटतात. दोन दाखवले त्यांनी. मोनू मोनू हे मोनू कुठे फिरते हातामध्ये काय आहे? हातामध्ये काय? हातामध्ये सामान आहे खाली. बघू बघू नुसतं मोबाईल कडे लक्ष नको ना खाली बघायचं. केव्हापासून वेट करते मी. मला काय वाटलं मी पुढे पुढे चालते आणि मला वाटलं की तुम्ही माझ्या मागे मागे येत आहे. महाराजांचं स्मारक होतं त्याचं शूट घेत होतो. चल आम्ही ठाणे करतो तिकडे दिसते मी बॉर्न अँड बॉटअप ठाणे. हे बघा ब्रॉन्झ आणि बॉटअप ठाणेकर. इथे नवीन एक हे टाकलंय ग्लास डोम. हे बघा दिसत असेल तुम्हाला ग्लास डोम आहे आणि आय थिंक लाईट्स वगैरे काहीतरी लागत. मित्रांनो या शेवपुरी खायला आम्ही खात आहोत शेवपुरी. जिरा सोडा घेत आहेत की ड्यू घेत आहेत? ड्यू घेत आहेत. आता हे अमोलने घेतलेला आहे जिम जाम. ऑलरेडी घरी आहे बट तरी सुद्धा त्यांना खायची इच्छा झाली आहे.
नंतर आम्ही डिरेक्टली बर्गर किंगमध्ये येऊन घरी जाऊन पार्सल घेतलं आणि खाल्लं घरी जाऊन आणि झोपून गेलो. सो अशा प्रकारे हे व्हिडिओज इकडे मी संपवते आहे, बट काही क्लिप्स डिलीट झालेत. होप तुम्ही समजून घ्याल. टिल देन टेक केअर, बाय बाय.